डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलीस प्रशासन वेलफेअरच्या पेट्रोल पंपची जागा स्थलांतरित करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी भीम टायगर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल नगराळे यांच्या नेतृत्वात स्थानिक आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना घेराव घालण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो, पेट्रोल पंप हटलाच पाहिजे, पेट्रोल पंप हटलाच पाहिजे, पेट्रोल पंप हटलाच पाहिजे. शासन व सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक स्थळांची जपवणूक व देखभाल करण्यासाठी प्रशासनाला आदेश देते, परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्धेतील पुतळ्याला 50 वर्षे उलटून गेली अशा वर्धा शहरातील केंद्रबिंदू असलेल्या तसेच भीमसैनिक व बहुजनांच्या ऐतिहासिक धरोहराच्या परिसरालगत पेट्रोल पंप उभारून विद्रुपीकरण केलं जात आहे. यावेळी पवनार शाखा अध्यक्ष रविभाऊ चाटे, गणेशभाऊ खेलकर, अनुप नगराळे, सहदेव चाटे, उमेश नगराळे, नंदकिशोर उमाटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यायी ठिकाणी तो पेट्रोल पंप स्थलांतरित करा असं तुम्ही विधानभवनामध्ये म्हणजे मांडा हा विषय. त्यानंतर दुसरा विषय, आमच्या गावामध्ये पाळीव डुकरं आहे आणि पाळीव डुकरं ह्या राजू बावनेच्या त्या मालकीच्या आहे. राजू बावने असा कोण, ह्या ग्रामपंचायतचा तो जावाई आहे का आणि ह्या प्रशासनाचा जावा आहे का हे त्यांना स्पष्ट करावं. अन्यथा तुम्ही तो पाळीव डुकरं त्याचा लवकरात लवकर पर्याय व्यवस्था करा किंवा त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा. त्या डुकरामुळं मागील 11 वर्षाची पोरगी अप्सरा नगराळे याचा डेंग्यू या नावाच्या बिमारीनं जीव गेला साहेब. तिथे त्या ठिकाणी देण्याचा त्याला MOC देण्याचा अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाचा आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याच्या आधीच भूमिका स्पष्ट केली आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सन्मान ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य रामदास तळस यांच्या नेतृत्वात आम्ही पत्रकार परिषद घेतली, आंदोलनही केलं की त्या ठिकाणी होऊ नये. राज्य सरकारकडे की आम्ही याची हे दिली आहे की या ठिकाणी पेट्रोल पंप झाला नाही. पोलिसांच्या पेट्रोल पंपाला आमचा विरोध नाही, आमचा विरोध फक्त आहे की त्या ठिकाणी त्या स्थळावर ते त्या ठिकाणी आमची देखील भूमिका तीच. मागील 6 महिन्यापासून आम्ही प्रशासनाला वारंवार सांगत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत होत असलेला पोलीस वेलफेअरचा पेट्रोल पंप हा आम्हाला या पेट्रोल पंपाला विरोध नसून हा पेट्रोल पंप तुम्ही पर्याय ठिकाणी हलवा आम्ही असं वारंवार ह्या सरकारला सांगत आहोत. तरी सदर पेट्रोल पंप पर्याय ठिकाणी स्थलांतरित होत नाही. हा रणजित कांबळे आणि सुनील केदार हा याचा पेट्रोल पंप आहे की काय असा आम्हाला असणारा प्रश्न पडलेला आहे. सदर पेट्रोल पंपाला आम्हाला काही विरोध नाही. जर येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल पंप स्थलांतरित झाला नाही तर आम्ही मंत्र्याच्या गाड्या फोडू, आंदोलन सुरू करू हा असणारा इशारा आम्ही या माध्यमातून देतात.